वेलकम टू टिकर, माझं नाव प्रदीप आणि आज आपण पुन्हा एकदा एमपीएससीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट बघतोय. मग ती अपडेट काय? ऍक्च्युली विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. ती अशी की एमपीएससीने पुन्हा एकदा एक नवीन पद किंवा पोस्ट काय केले, ऍड केले. म्हणजे 1 ऑक्टोबर 2021 महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रकमध्ये त्यांनी एक पोस्ट ऍड केली. मग ती पोस्ट कोणती आहे, त्याच्यानंतर त्या पोस्टसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल आणि त्याच्यामध्ये त्याची वयोमर्यादा काय, मग ही पोस्ट कोणती आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल, म्हणजे आपण त्याला बोलताना काय सांगू की महाराष्ट्र शासनाचे उद्योग ऊर्जा व कामगार या विभागा अंतर्गत जी पोस्ट असेल ती असेल उद्योग निरीक्षक गट क. याला आपण व्यवस्थित बघूया की नेमकी ही जी पोस्ट आहे उद्योग निरीक्षक गट क, ही उद्योग व कामगार विभागातर्फे, आणि पोस्ट असेल तुमची इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, पण ती कोणती असेल, ग्रुप सी. ग्रुप सी मध्ये ही पोस्ट काय केली जाईल, फिल केली जाईल. मग याची एक्झाम क्रायटेरिया काय असेल, कारण याची शिफारस काय की फॉर एक्झाम्पल कोणत्या व्यक्तीला पोस्ट भेटेल, आयोगाकडनं घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा म्हणजे एमपीएससी एक्झाम कंडक्ट करेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करेल, नाम निर्देशित केलं जाईल हे पोस्टसाठी. आणि एकूण किती जागा असतील, तर 25% प्रमोशनने जागा भरल्या जातील आणि 75% तुमच्या एमपीएससीद्वारे ह्या जागा फिल केल्या जातील. मग याच्यामध्ये वयोमर्यादा काय असेल, जसं आपल्या राज्यसेवा कंबाईन ह्या पोस्टसाठी जो कॅटेगरी म्हणजे कॅटेगरी वाईज किंवा ओपन वर्ग त्याच्यासाठी 38 आणि मागास वर्ग त्याच्यासाठी 43 मिनिमम मॅक्झिमम एज लिमिट त्यांनी दिलेले आहे. मग याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण काय सांगू शकतो, एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अभियांत्रिकी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, पण याच्यामध्ये त्यांनी एक अपवाद आहे सिव्हिल इंजिनियर, वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयाचे विद्यार्थी एलिजिबल नसतील. किंवा तंत्रज्ञान किमान पदविका, म्हणजे टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहेत त्यांना काय पाहिजे, किमान पदविका. आणि नेक्स्ट जे आहे सायन्स ग्रॅज्युएट, म्हणजे आपण सांगू शकतो की जे सायन्स ग्रॅज्युएशन केलेले स्टुडंट्स आहेत किंवा इंजिनिअरिंग स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी काय ही एक सुवर्ण संधी आहे. म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा, म्हणजे जेणेकरून येणारी एमपीएससीची प्रत्येक अपडेट तुम्हाला भेटत राहील. थँक्यू.